तालुक्यातील देऊळगाव माळी या गावातून पूरग्रस्तांसाठी 21,000 रुपयांचा निधी गोळा करण्यात आलाय. सांगली कोल्हापूर भागात आलेल्या महापुरामुळे भीषण संकटात सापडलेल्यांना एक माणुसकीचा हात म्हणून देऊळगाव माळीकरांनी पक्ष संघटना समित्या व्यक्ती अशी भिन्नता बाजूला ठेवून एकत्र येऊन गावकऱ्यांनी 21,000 रुपयांचा निधी जमा केलाय. यासाठी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता नारायण बडी, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी पुढाकार घेतला होता. गावांमधून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली तेव्हा 21,000 रुपयांचा निधी गोळा करण्यात आला. सदर निधी मुख्यमंत्री सहायता निधी मुख्य शाखा मुंबई या खात्यात जमा केला व त्याची पोचपावती उपविभागीय अधिकारी महसूल विभाग मेहकर जयंत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यावेळी कैलास राऊत व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. गजानन दुतोंडे, मेहकर. बाधित लोक आहेत त्यांना आमच्या देऊळगावमाळीमधून देऊळगावमाळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथून आमच्या गावकऱ्याच्या वतीने काही आर्थिक मदत म्हणून त्यांना सांगली आणि कोल्हापूर येथील बाधित लोकांना आम्ही जमा करून माननीय एसडीओ साहेब मेहकर यांच्याकडे 21,000 रुपयांचा निधी सुपूर्त केलेला आहे.